अहमदनगर मधील वाकोडी येथील मनपाच्या महिला शुद्धीकरण केंद्राची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे. सांडपाणी व्यवस्था ही नगरची खूप वर्षापासूनची समस्या होती. स्वतंत्र प्रकल्प नसल्याने सांडपाणी सर्रासपणे सिना नदीत सोडलं जातं आणि नदी प्रदूषित होते. सावेडी, सारसनगर, कल्याण रोड, केडगाव या भागाने विस्तारित असलेल्या परिसरात शोषखड्डे हाच एकमेव पर्याय सांडपाण्यासाठी वापरला. त्यामुळे संपूर्ण शहरात भुयारी गटारीचं जाळं निर्माण करण्यासाठी अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश काम पूर्ण झालंय. वाकोडी येथे मनपाच्या वतीनं महिला शुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून ते लवकरच पूर्ण होईल. नगर शहरातून वाहणारी सिना नदी अहमदनगरकरांची ओळख आहे, मात्र शहराचं सांडपाणी या नदीत सोडल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय. तो प्रश्न मार्गी लागावा यासाठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अमृत भुयारी गटार योजनेचं काम बहुतांश पूर्ण झालंय. आता हे सांडपाणी थेट वाकोडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात जाणार असून ते पाणी शुद्ध होऊन नदीत सोडलं जाणार आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत वाकोडी येथील महिला शुद्धीकरण केंद्राची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. याप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, उद्योजक राजेश भंडारी, वैभव वाघ, संतोष लांडे, जॉय लोखंडे, निलेश हिंगे, राजेश जैन आदी उपस्थित होते. तर यावेळी पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, सिना नदीच्या कडेला असलेल्या वाहिनीला भूमिगत गटारीच्या वाहिनीची जोड देण्यात येईल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सिना नदीत विना प्रक्रिया केलेलं सांडपाणी जाणार नाहीये. त्यामुळे डासांची उत्पत्ती, दुर्गंधीपासून सर्वांचीच सुटका होईल, तर त्याचा थेट परिणाम आरोग्यमान सुधारण्यास होणार आहे. याशिवाय जलस्रोत देखील प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार असं मत आमदार संग्राम जगताप यांनी मांडलं. तर अमृत भुयारी गटार योजनेचे वैशिष्ट्य जुन्या गावठाण भागातील काम, फुलसुंदर मळा येथे महिला शुद्धीकरण केंद्र, 57 MLT क्षमता कलेक्शन सिस्टीम, सांडपाणी वाहिनी, 125 किलोमीटर ट्रंक मेन लाईनच्या दोन्ही बाजूने फुलसुंदर मळ्यापर्यंत 14 किलोमीटर लाईनचं काम पूर्ण, फुलसुंदर मळा येथील संपवेल आणि पंपिंग स्टेशन येथील काम प्रगतीपथावर, फुलसुंदर मळा ते फराबाग STP सेंटर पर्यंत 1000 mm व्यासाची लाईनचं काम पूर्ण, वाकोडी येथील महिला शुद्धीकरण केंद्राचं काम प्रगतीपथावर असून लवकरच या सर्व योजनांचं काम पूर्ण होणार असं मत आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी मांडलं. नगरपालिकेच्या अमृत भुयारी गटार योजना ही आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. केंद्र सरकारचा एक मोठा प्रकल्प आहे की आपण पाहतो की शहराला गेल्या अनेक वर्षापासून सिना नदी ह्या नदीपात्रामध्ये खरं तर अनेक लोकांनी हे ड्रेनेजचं पाणी सोडलेलं आहे आणि म्हणून याच्या माध्यमातून अनेक वेळेला तक्रारी या अगदी ग्रीन ट्रिब्युनल कोर्टापर्यंत जाऊन पोहोचल्या शेतकरी वर्गाच्या, आणि म्हणून कुठंतरी शेतजमीन नापीक होत चाललेली आहे. म्हणून त्याच्याकरता महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत प्रकल्प सादर केला आणि त्याला मंजुरी मिळून आता काम देखील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. आणि त्याच्या आज सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे पाणी शुद्धीकरण केंद्र असतं ज्याला STP प्लांट म्हणतो, तो आता प्लांटचं काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. त्याची आज पाहणी केलेली आहे आणि आता अपेक्षित आहे की कालखंडामध्ये अंदाजित 1-2 महिने ह्या प्रकल्प सुरू होण्याकरता लागतील आणि पुन्हा हे पाणी हे STP प्लांटमधून शुद्धीकरण झाल्यानंतर, म्हणजे जल शुद्धीकरण प्रकल्प त्याला आपण म्हणू, ते शुद्धीकरण झाल्यानंतर हे पुन्हा नदीमध्ये सोडण्यात येईल अशी एक वेगळी संकल्पना आता आपण शहरामध्ये राबवणार आहे. आणि त्याच्याकरता हे सगळ्या कामाची आज पाहणी केलेली आहे आणि 57 MLD असा या क्षमता या प्लांटची आहे आणि निश्चित येत्या काही काळामध्ये सुरू झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे शहराला, आज आपण पाहतो की आरोग्य एक महत्त्वाचा पार्ट असतो आणि ह्या सगळ्या नदीपात्रामध्ये हे घाण पाणी सोडत असल्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत चाललं होतं आणि म्हणून आता एकदा हे सगळं पाणी जर शुद्धीकरण झालं तर डासांचं प्रमाण हे आपल्याला कुठेतरी कमी झालेलं पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा प्रकल्प शहराचा होता आणि जवळपास 50-60 वर्षापेक्षा अधिकचा प्रश्न आता ह्या कामाच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे, त्यामुळे निश्चित एक चांगल्या प्रकारचा एक मोठा प्रकल्प शहरामध्ये आला आहे, त्याचं निश्चित नगरकर स्वागत करत आहेत. एक अमृत भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये अंतर्गत लाईन देखील टाकून झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते आपल्या शुद्धीकरण केंद्राचं, आता ते देखील आता आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आल्यामुळे आता निश्चित तो प्रकल्प आता मार्गी लागत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.